आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काका, या सगळ्याबद्दल मला खरंच काही माहित नाहीये. गिरीजा, पण तो असा कसा वागला? काका, मला खरंच कळत नाहीये तो असं का वागतोय. गिरीजा, एक वेळ माझं सोड ग. पण सविता, तिला कसं समजवणारीस तू? आधीच तुमच्या सगळ्यांबद्दल तिच्या मनात काय भावना आहेत हे मी वेगळं सांगायला नकोय. मला समजतंय. मला सांग, तू तिला कसं समजवणार आहेस? तुम्ही आता कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये आहात? ममता नगर पोलीस स्टेशनला घेऊन गेले तिला. ठीक आहे, तुम्ही तिथेच थांबा, मी लगेच येते. ठीक आहे. बाय. अगो, काय झालं? कुठे निघाली? सांग ना. दादाने केलेला गोंधळ निस्तर आला. म्हणजे? आई, दादाने पुन्हा घोळ घालून ठेवलाय. असं परत काहीतरी केलं ना वाटत. काय केलं असं? आता माका कसं कळतला? सगळं आपणा समजा, जरा धीर धर. अगो बाय, काय झालंय ते सांग तरी. तू काहीच न बोलतो कुठे चालली? बाय, हे बघ, माझा जीव घाबरा घुबरा होतोय. काय झालंय ते सांग ना. आई, अगं, दादाने सविता मॅडम आणि विघ्नेशच्या विरोधात ममता नगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे. त्यांनी आपल्याकडून हुंडा मागितलाय हे असं सांगून आलाय तो पोलिसांना. प्रसादन तर सिक्सरच मारल्यांना. आई, सविता मॅडम आणि विघ्नेशला पोलिसांनी अटक केली आहे ग. काय बोलते तू? तेच सांगायला विघ्नेशच्या वडिलांनी फोन केला होता. वहिनी, तू कशाकडे अडतस? शेवटी त्रास तुकाच होता ना. मग काय करू भाऊ? आधीच हर्षच्या सासरच्या नीतीला इथे पाठवलं, त्यात प्रसाद ने नको ते धंदे करून ठेवले. आता वहिनी, एक बोलू काय? सगळा बोलताना पण वाईट वाटता. आता त्या परमेश्वराचीच इच्छा नसात आपला हर्षदा त्या विघ्नेश कडे नांदाव्या म्हणा, तर बाकीच्याने तरी काय बोलायचं ना. हर्षदा, तू डोळे पुस. तू घाबरू नकोस आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस. तुला आणि विघ्नेशला एकत्र येण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. मग कोणाची कितीही इच्छा असली ना, तरी मी आहे. प्रसादने हे काम बरं केलं नाही. ना, तुम्हाला गिरीजाला सोनं देता येणार नाही. नाही, सोनं प्रकरण जरा बाजूला पडलं ना, त्या प्रकरणात गिरीजाला अडकवता आलं असत. तू जरा सगळं बरोबर विचार कर. म्हणजे? मी आता जरी सोनं दिल्यानी ना, तरी सविता मॅडम हर्षदा नांदवची नाही. शिरला का ना? हो.
काका काय गो बाय तुम्ही दादाला याबद्दल काही बोलला होता का म्हणजे म्हणजे दादाने हे सगळं तुमच्या सांगण्यावरून तर केलं नाहीये ना नाही गो बाय गिरीजा तोंडाला जरा आवर घाला एक तर आम्हीच तुला मदत करायला आलो आणि आम्हाला शिकवतेस वहिनी गो बाय तू जरा शांत रहशील काय तरी मला सारखं असंच वाटतंय की या सगळ्या मागे काकाच आहे असो आता माझं पोलीस स्टेशनला जाणं जास्त महत्वाचं आहे आई तू हर्षदाची काळजी घे मी जाऊन येते काय थांबा आई तुम्ही ताईंसोबत जा मी हर्षा ताईंसोबत आहे हो ठीक आहे आई चल काय म्हणते आपण पण जायला पाहिजे नाही जायला पाहिजे नाही जायलाच पाहिजे चल चला भाई बाजी तुझा नवरा ना खरंच जगूच देत नाही हा माणूस हो घर मालकिनी हो हो आले अरे चल लवकर सविता मॅडम सुनेचा हुंड्यासाठी छळ करता म्हणे मॅडम जर ऐकून घ्या ना प्लीज तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माझी बायको असं काही नाही करणार हो मी तुमच्याशी बोलतीये का तुमच्या बायकोशी बोलतीये ना मग मध्ये मध्ये बोलू नका काय सविता मॅडम तुम्ही तुमच्या सुनेचा छळ करता ना पैशांसाठी काय करणार आहात एवढ्या पैशांचा कुठे नेऊन ठेवणार आहात मेल्यानंतर वर घेऊन जाणार आहात का काय हो सुनेला जेव्हा 20 तोळ्या सोन्यासाठी माहेरी पाठवलं तेव्हा लाज नाही वाटली का आणि आता मान खाली घालून बसलात आणि हुंडा मागण्याच्या आरोपाखाली पकडलं गेल्यावर काय शिक्षा होते याची कल्पना तरी आहे का तुम्हाला आणि कसला एवढा माजळ हो तुम्हाला तुम्हाला एवढं अटक करून इकडे घेऊन आलोय तरी तुमच्या तोंडातून एक शब्द फुटला नाही अजून मॅडम ही बाई काही अशी ऐकणार नाही हिला पोलीस हिंगा दाखवावाच लागेल मग बघा कशी पोपटासारखी बोलते ती त्याची काहीच गरज नाहीये यांच्या विरोधात अशी केस तयार करते ना की कमीत कमी 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली पाहिजे यांना मॅडम मी खरंच तुम्हाला विनंती करतो तुम्ही असं काही करू नका वा म्हणजे पोलीस यंत्रणा आता या बेवड्यावर विश्वास ठेवणार तर काय म्हणायचं काय तुम्हाला हे बघा मला हेच म्हणायचंय की ह्या बेवड्याचं ऐकून तुम्ही आता मला शिक्षा करणार आहात याच्यावर विश्वास ठेवणार आहात तुम्ही हे बघा मी तुम्हाला सांगते ह्याच्यावर जराही विश्वास ठेवू नका तुम्ही दारू प्यायला की काय बोलतो हे ह्यालाच कळत नाही त्याच्यावर विश्वास ठेवताय तुम्ही हो काय काय बोलताय अहो मॅडम तुम्हीच सांगा दारू पिऊन मी तक्रार द्यायला येईल का या सगळ्यात स्वतःची सुटका व्हावी ना म्हणून ही नाटकं करते ही बाई प्रसाद अरे बास करना किती ताणून दर्शील
हात जोडून विनंती करतो ही तक्रार मागे घे. मी का तक्रार मागे घेऊ? अहो तुमच्या या बायकोने आणि तुमच्या मुलाने आमच्याकडे हुंडा मागून गुन्हा केलाय, मग त्यांच्या गुन्ह्याची त्यांना शिक्षा मिळायलाच हवी. मी तक्रार मागे घेणार नाही. काय रे हे असं करताना तुला लाज नाही वाटली का पुरुष असल्याची? आईच्या मदतीने बायकोचा छळ करतोस, तिला त्रास देतोस? नाही मॅडम, तुम्हाला वाटतंय तसं खरंच काही नाहीये. कारण माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे, आमचं लव्ह मॅरेज झालं हो, मी का त्रास देऊ तिला? मी शपथ घेऊन सांगतो, मी खरं सांगतोय. हे बघ बऱ्या बोलानं खरं काय ते सांग, नाहीतर पोलीस इंगा दाखवून सगळं वधवून घेऊ तुझ्याकडून. मी नाही छळ केलाय माझ्या बायकोचा, या सगळ्याला कारणीभूत माझी आई आहे. माझ्या आईला 20 तोळे सोनं हवं होतं म्हणून तिने हर्षदाला तिच्या माहेरी पाठवलं. तिच्या घरच्यांवर दबाव आणला, त्यांचा छळ केला. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने माझं काहीच नाही ऐकलं. बघा ऐकलत मॅडम, आता यांच्याच मुलाने कबुली दिलीये की त्यांनी हुंडा मागितला म्हणून. मी तर म्हणतो ना आता ना यांच्यावर चांगली केस दाखल करा आणि तुरुंगाची हवा द्या या बाईला. मॅडम हे सगळं खोटं आहे हो. त्याचं काय आहे, विघ्नेश जरा घाबरलेला आहे त्यामुळे तो काहीही बोलतोय. विघ्नेश जरा तू गप्प बस. काय हो पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही माझ्या समोर त्याला धमकवताय? तुमच्या मुलाच्या लग्नात किती आणि काय काय खर्च झाला ना या सगळ्याची यादी आहे माझ्याकडे. यांनी जेव्हा तुमच्या विरोधात तक्रार केली ना तेव्हा ती यादी सुद्धा आमच्याकडे दिलेली आहे. आता बोला प्रभाकर साहेब, काय म्हणणं आहे तुमचं यावर? आणि काय हो सविता मॅडम, हुंड्यासाठी सुनेला त्रास दिलात ना, तिला माहेरी पाठवलं. चला आता मी तुम्हाला सासरी पाठवते खडी फोडायला जेलमध्ये. मॅडम प्लीज ऐका ना माझं, ऐका ना प्लीज, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज ऐका ना माझं, असं खरंच काही करू नका. हे बघा मिस्टर, आम्हाला आमचं काम करू द्या नाहीतर आमच्या कामात अडथळा आणताय ना म्हणून तुम्हालाच आत टाकू. त्यामुळे तुम्ही प्लीज शांत बसा. हॅलो, हा सर. सर
सविता मैडम गिरिजा कशा भांबवलेल्या अवस्थेत बघू मजा येत नाही गो हो इतका आनंद झाला काय सांगू काही एक सांगा नको पटकन आतमध्ये जाऊया नाहीतर सगळी मजा बघूचा रवान जाय चिरला का ना हो हो चल चला सविता मॅडम बरा ना तुमका कोणी पकडलं मग सगळा कोणी आणलं तुमका ओ मॅडम तुम्ही काय केलं तुमका माहिती आहे ही बाई कोण आहे तुमका माहिती आहे माझी नगरसेवकाची बहिणा ती तिका तुम्ही हे पोलीस स्टेशन मध्ये आणलं ताटकळत ठेवला तुमका काहीच वाटलं ना ए कोण रे तू शाण्या कोण आहेस कोण तू मला शिकवतोस तुला पण आठ टाकेन अरे का असा छळ करतोस आमचा एक दिवस तरी शांतपणे जगू दे की आम्हाला हे सगळं करायची काय गरज होती तुला ए आई आधी तू जरा शांत हो मी काही चुकीचं केलं नाहीये या बाईच्या आणि तिच्या या वाया गेलेल्या मुलाच्या विरोधात तक्रार देऊ नये ना मी आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी चांगलं केलं मग माझं कौतुक करायचं सोडून तू मलाच बोलतेस ए गप्पा बसा सगळे काय मासळी बाजार चालू आहे का इकडे एकदम शांत आणि ओ बाई कोण आहात तुम्ही आणि तुमची काय बडबड चालू आहे मॅडम एक मिनिट विघ्नेशचं ज्या मुलीबरोबर लग्न झालंय मी तिची मोठी बहीण गिरीजा आणि ही आमची आई आहे मॅडम अहो हुंड्यासाठी ह्यांनी आमचा छळ केला नाहीये तुम्ही प्लीज त्यांना सोडून द्या अयो मॅडम कुठं बोलते आई दादा अरे प्लीज जरा गप्प बसशील का ओ एक मिनिट हा कोण आहे तुझा माझा मोठा भाऊ आहे ए काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा तू म्हणतेस की यांनी छळला नाहीये तुझा भाऊ काहीतरी वेगळा सांगतोय त्याचं असं म्हणणं आहे की ह्या लोकांनी हुंड्यासाठी तुम्हाला खूप त्रास दिला म्हणून आणि म्हणूनच तर आम्ही या लोकांना अटक केली आहे अहो मॅडम हे सगळं खोट आहे अहो आमच्यावरच्या रागाच्या भरात हा आहे असं सगळं बोलून गेलास आणि हा हा विघ्नेश हा पण खोटं बोलतोय का त्याने तर आता कबूल केलं की त्याच्याही हुंड्यासाठी बायकोचा छळ करते म्हणून
गिरीजा हीच वेळ आहे यांना शिक्षा द्यायची. यांच्यावर आहे ना काही दयामाया दाखवू नकोस तू. अग यांनी आपल्याकडून खूप काही घेऊन आहे ना आधीच रस्त्यावर आणले. एवढं करून भागलं नाही या बाईच तर तिने हर्षदाला सुद्धा घरी पाठवलं. हे बघ, तू जर आता यांना माफ केलं तर यांच्या मागण्या संपतील असं वाटतंय का तुला?